म्हणजे रोल बनवणार आहोत, त्यासाठी मी घेतलं आहे 1 कप मैद्याचं पीठ, चांगलं चालून घेतलेलं आहे, त्याच्यात हवा नाही राहिली पाहिजे. आणि त्यानंतर मी घेणार आहे ओवा, जिरा आणि मीठ. 1-1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, 1 टीस्पून जिरा आणि 1 टीस्पून ओवा आणि थोडंसं तेल. तेल पण साधारण 1 टेबलस्पून. आणि तो आता मी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे. हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा, एकदम सुटा सुटा मिक्स करून घ्यायचं. फक्त तेल टाकलेलं आहे आतापर्यंत मी मिठाच्या बरोबर. आता झालं, आता त्याच्यात पाणी मिक्स करणार आहे थोडं थोडं आणि एकदम टाईट डो बनवणार आहे, लूज नाही. असं टाईट बनवायचं आहे आणि याला तर कवर करून ठेवायचं आहे. पूर्ण 1 तास तरी त्याला असं कवर करून ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती चालू करा. 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपात आता मी हा वाटून घेतलेला खोबरा टाकणार. खोबरा काय मी जास्त फक्त तुपावरती असं परतून घेणार आहे, जास्त शिजवणार नाही आहे. ही स्टफिंग जी आपण आतमध्ये टाकायसाठी बनवणार आहोत, त्यासाठी मी खोबरं, तूप, गूळ, तेल, नंतर हे जे स्टफिंग एक्स्ट्रा घेतलं त्याच्यात मी तेल घेतली आहे, खसखस घेतले आहे, हे जायफल आणि हे बघा केशर घेतलेलं आहे. आणि आता हा जो गूळ आहे तो मी अर्ध्या वाटीसाठी 1 कप गूळ घेतलेला आहे. आणि हा आपल्याला मीडियम फ्लेमवरती गूळ वितलेपर्यंतच फक्त परतलायचं आहे. हे जो गूळ आहे तो वितलेपर्यंतच शिजवायचं आहे, जास्त नाही शिजवायचं याला. खोबऱ्याला हे जे गूळ आहे ना हे खडे ते पूर्ण असे वितळले पाहिजे, तोपर्यंत ह्याला शिजून घ्यायचं. गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे. आणि गॅस बंद केलं ही जी स्टफिंग आहे, ज्यात मी बडीशेप घेतले आणि तेल, खसखस आणि जायफळ वापरलेलं आहे, तो फक्त मिक्स करायचा आहे. आणि आता या स्टफिंगला पूर्णपणे थंड होऊन द्यायची. ही आपली स्टफिंग झालेली. हा जो मिक्सचर मी बनवलेला आहे तो 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा तूप आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन बनवलेला आहे, तो आपल्याला नंतर त्याच्यावरती चिटकवासाठी लागणार आहे. त्याला परत एकदम मलून 2 ह्याच्यात डिवाईड करून घ्यायचं, 2 पार्टमध्ये, आणि त्याला लाटून घ्यायचं. आता हे जी बनवून झालेली आहे त्याच्यावरती जो आपण मिक्सर बनवलं आहे तो लावायचा आहे. जसे स्टफिंग पूर्ण लावून झाल्यावर जी आपण दुसरी केलेली आहे ती त्याच्यावर जाय. आणि आता ही जी राहिलेली स्टफिंग आहे ती आपण याच्यावर टाकणार. आता हे जी स्टफिंग लावून झालेली आहे त्यानंतर याला रोल करायचा, टाईट रोल करायचा. हे
तो कटिंग करून घ्यायचे अर्धे अर्धे इंचचे तुकडे. याला असं प्रेस करायचं आणि वाटून द्यायचं. आता आपण ज्या साईडला लाटतो त्याच्या आतमधल्या साईडला पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून घ्यायचं. ही जी स्टफिंग आपण बनवली होती ती इथंशी सेंटरला टाकायची. थोडीशीच, जास्त नाही टाकायची. आणि नंतर हे प्रेस करून घ्यायचं. ही अशी तयार. अजून एक करून दाखवतो मी. हे जे लेअर्स दिसतात त्याच्या अपोजिट साईडला घ्यायचं. इथे पाणी लावून घ्यायचं असं सगळ्या साईडला. नंतर स्टफिंग. आणि हे चांगलं लॉक करून घ्यायचं. लक्षात हीच गोष्ट ठेवायची तर जेव्हा आपण लाटतो तेव्हा एका साईडला असे लेअर्स येतात. त्यावेळेला त्याच्या आतमधल्या साईडला आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची. करंजी आता मी तयार केलेलं आहे आणि तेलही तापलेलं आहे. त्याच्यामुळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी त्यांना तळणार आहे. आणि हे आपले स्वीट रोल्स झाले तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि ही व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एखादी नवीन रेसिपी बरोबर.